मोर्चाचं आपण नेतृत्व केलं, आयोग महानगरपालिका आयुक्ताकडून काय तुम्हाला आश्वासन भेटलेलं आहे? आश्वासन म्हणजे पत्रच मिळालंय लेखी. हो, पुढच्या ह्याच्यात गेलं की पुढच्या 3 आठवड्यात हा विषय सुटला जाईल, पण त्यांनी मला पुढच्या आठवड्यापर्यंत हा विषय आमी मार्गी लावू. सर, आणि समजा 3 आठवड्यामध्ये पुढच्या जर हा विषय मार्गी लागला नाही तर पुढचं तुमचं काय असेल? पुन्हा आंदोलन करणार का थालीनाथ का पुन्हा असं भूमवर्ती करा ना? पुढचं आंदोलन एवढं शांततेत नसेल एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आणि सगळे जर कामगार स्ट्राईकवर गेले तर अखी नवी मुंबई हा शहर बंद पडू शकतो, ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. आणि म्हणून त्यांनी हे लेखी दिले तर ते पूर्ण करतील अशी मला खात्री आहे. सर, तुम्ही कंत्राटी कामगारांना काय आवाहन कराल? ह्या तुमच्या यश मिळालेल्या आजचा, त्यासाठी तुम्ही कंत्राटी कामगारांना जे तुमच्या सोबत आज मोर्चामध्ये सामील झाले त्यांना काय आवाहन कराल? आता मी खाली जाऊन बोलतो त्यांच्याशी. आम्ही जी कंत्राटी कामगारांची भावना आम्ही ऐकली त्यांना परमनंट व्हायचं आहे, तर आपण काय सांगाल त्याच्याबद्दल? कंत्राटी कामगार काय आमच्याशी बोलले तर त्यांना कंत्राटी न राहता त्यांना परमनंट व्हायचं आहे, त्यासाठी आपले मनसे कामगार त्यांना प्रयत्न करणार आहे. मायाशी नाही बोलले, तुम्ही त्यांच्याशी एकदा विषय मला कळून कळाला तर मग मी एकदा तुमच्याशी बोलू शकेन. Okay. Yeah. Thank you. Thank you.